गुड इव्हनिंग मित्रांनो आवाज येतोय का चेक करा एकदा आणि मी लाईव्ह आहे का बघा बरं एकदा येस ओके यस जस्ट स्टार्ट झालं यस यस ओके ओके okay, चलो लेट्स गो करूयात स्टार्ट मग स्वागत सगळ्यांचं डब्ल्यू सा, एम पी सी वालामध्ये आणि आपल्या या अग्निपंख मॅचमध्ये आपलं आज आहे या सिरीजमधलं लेक्चर नंबर सिक्स आणि आजचा टॉपिक आहे आपला सायन्सचा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम मानवी पचन संस्था आपण आज बघणार आहोत मानवी पचन संस्थेचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत मानवी पचन संस्थेमध्ये काय काय आहे नेमके घटक जे आपल्याला आज अभ्यासायचे आहेत कोणकोणत्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत ते पण डिस्कस करतो आणि मग आपण आपली गणपूर्ती झाली की मग सुरू करूयात आपला जो रेग्युलर क्राउड आहे तो आला की आपण स्टार्ट करूयात ठीक आहे चलो यस गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग चलो जल्दी जल्दी जल पटापट पड़ से आ जाओ

चलो ओके लेट स्टार्ट काय बघणार आहोत आपण आज आजचा टॉपिक आहे आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम पचन संस्था पाहणार आहोत आपण आज ठीक आहे पचन संस्थेमध्ये कुठले मुद्दे आहेत जे आपण डिस्कस करणार आहोत मीन्स व्हॉट इज अवर टुडेज गोल आजचं आपलं टार्गेट काय आहे कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर आपण युजली आज फोकस करणार आहोत ज्याचा फायदा आपल्याला अपकमिंग एक्झाममध्ये होणार आहे कंबाईन देखील आणि राज्यसेवा देखील ठीक आहे दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनात हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे कारण रिसेंट बऱ्याच एक्झामला याच्यावर प्रश्न येऊन गेले आहेत म्हणजे लास्ट राज्यसेवेलाही प्रश्न येऊन गेले आहेत कंबाईनलाही प्रश्न येऊन गेले आहेत म्हणजे दोन्ही एक्झाम जर आपण विचार केला दोन्ही एक्झामसाठी हा टॉपिक जो आहे तो खूप इम्पॉर्टंट मानला जातो लक्षात ठेवा कुठला डायजेस्टिव सिस्टीम काय पाहणार आहोत आपण डायजेस्टिव सिस्टीमधे तर डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपण पाहणार आहोत जे वेगवेगळे ऑर्गन्स इन्वॉल्व आहेत ज्याच्या साहाय्याने डायजेशनची प्रोसेस घडते त्या सगळ्या ऑर्गन्स अभ्यास करणार आहोत देन त्या सगळ्या ऑर्गनचा अभ्यास करत असताना आपण त्यांचं कार्य पण पाहणार आहोत आणि कार्य पाहत असताना प्रत्येक ऑर्गनचं जे स्ट्रक्चर आहे स्पेसिफिक रचना जी आहे विशिष्ट प्रत्येक ऑर्गनची त्याचासुद्धा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत लक्षात ठीक आहे देन आपण बघणार आहोत डायजेस्टिव ग्लँड्स म्हणजे काय पचनाची जी क्रिया आहे ती पचनाची क्रिया व्यवस्थितपणे आणि चांगल्या दराने चांगल्या रेटने व्हावी यासाठी जनरली आपल्याला Uh, काही स्पेसिफिक केमिकल्सची गरज असते ज्यांना आपण एन्झाइम्स किंवा हार्मोन्स म्हणतो विकर किंवा संप्रेरक म्हणतो तर ते विकर आणि संप्रेरकं कोणकोणते आहेत एन्झाइम्स हार्मोन्स कोणकोणते आहेत जे आपल्याला डायजेशनसाठी मदत करतात डायजेशनची प्रोसेस जी आहे ती ईज करतात सोपी करतात त्यांचाही आपण विचार करणार आहोत आणि ॲट द लास्ट एंटायर प्रोसेस ऑफ डायजेशन प्रोसेस कशी घडते स्टेप बाय स्टेप किती वेळ लागतो कोणकोणते ऑर्गन्स इन्वॉल्व आहेत वगैरे 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 या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपण आज एकदम डिटेल असा फडशा पाडणार आहोत ठीक आहे सो स्टार्टिंग विथ द डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑर्गन्स ऑफ डायजेस्टिव सिस्टीम आपली जी पचन संस्था आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या अवयवांचा समावेश होतो कोणकोणत्या ऑर्गन्सची मिळून आपली डायजेस्टिव सिस्टीम बनलेली असते त्याचा आपण पहिल्यांदा विचार करूया बघा मित्रांनो आपल्या डायजेस्टिव सिस्टीममध्ये जनरली अन्न नलिका असते सगळ्यात महत्वाचा अवयव लक्षात घ्या आपल्या डायजेस्टिव्ह मध्ये पहिला महत्वाचा अवयव आहे तो म्हणजे अन्ननलिकेला अन्नली फूड पाईप पण म्हटलं जातं किंवा एलिमेंटरी कॅनल पण म्हटलं जातं फूड पाईप किंवा एलिमेंटरी कॅनल अन्नलिकेला ठीक आहे मग हा जो फूड पाईप आहे किंवा एलिमेंटरी कॅनल आहे ना याच्यामध्ये फूड प्रोसेस होत असतं याच्यामध्ये अन्नावर प्रक्रिया केली जाते बरोबर आहे मग याच्यामध्ये जी अन्नावर प्रक्रिया केली जाते ती प्रक्रिया एका ठिकाणी वन स्टेप घडत नाही ती प्रक्रिया जी आहे ती युजली स्टेप बाय स्टेप घडते एकानंतर एक अशी घडत असते लक्ष ठेव ठीक आहे मग ही प्रक्रिया घडून आणण्यासाठी आपली जी अन्नलिका आहे ना ही अन्ननलिका वेगवेगळ्या मध्ये कन्वर्ट झाली लक्षात ठेव वेगवेगळ्या शेप्समध्ये कन्वर्ट झाली म्हणजे काय तिचा आकार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा झाला आणि त्यामुळे ह्या अन्ननलिकेचे वेगवेगळे भाग तयार झाले कोणकोणते भाग आहेत बघा अन्ननलिकेमध्ये पहिला महत्वाचा भाग आहे आपलं मुख किंवा तोंड माउथ ज्याला आपण म्हणतो बकल कॅविटी त्यानंतर दुसरा भाग आहे ग्रसनी त्याला फॅरिंग्स म्हटलं जातं ग्रस्नी फॅरिंग्स तिसरा भाग आहे त्याला ग्रासिका म्हणजे इसोफॅगस म्हटलं जातं चौथा भाग आहे जठर त्याला आमाशे किंवा स्टमक म्हटलं जातं पाचवा पार्ट आहे लहान आतडे स्मॉल इंटेस्टाईन आणि सहावा पार्ट आहे लार्ज इंटेक्टाईल म्हणजे मोठे आतडे तर या सगळ्या अवयवांपासून आपली अन्ननलिका बनलेली आहे आपली अन्नलिका जवळपास नऊशे पन्नास सेंटीमीटर लॉंग असते म्हणजे अप्रॉक्सिमेटली तीस ते बत्तीस फीट लक्षात ठेवा म्हणजे टू मच लॉंग किंवा लेंदी एवढी बत्तीस फूट लांबीची अन्नलिका आपल्या शरीरात कसकार आहे नेमकं बरोबर आप, आपली तर उंची साडेपाच सहा फूट असते जास्तीत जास्त मॅक्स टू मॅक्स खलीबिली असलो आपण तर सात साडेसात फूट आठ फूट जवळपास मग ही बत्तीस फूट अन्नलिका जी आपल्या शरीरामध्ये ती अशी स्ट्रेच नाही अशी लांबलेली नाही ती बत्तीस फूट अन्नलिका जी आहे आपल्या शरीरामध्ये ती कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये आहे फोल्डच्या फॉर्म मध्ये आहे घड्यांच्या स्वरूपात आहे लक्षात ठीक आहे त्या अन्नलिकेच्या आपल्या शरीरामध्ये तयार झाल्यात घड्या त्यामुळे मग ती कॉम्पॅक्ट होऊन गेली म्हणून ते बत्तीस फूट लांबी आपल्याला कुठे आहे ते कळत सुद्धा नाही ठीक आहे तर मग आता या अंधलिकेचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत जिथे डायजेशनची प्रोसेस घडत असते पचनाची क्रिया घडत असते या सगळ्या भागांमध्ये ती पचनाची क्रिया म्हणजे एक प्रकारची रासायनिक अभिक्रिया असते एक प्रकारची केमिकल रिॲक्शन असते आणि ती केमिकल रिॲक्शन जी आहे ती योग्य दराने घडावी व्यवस्थित वेळेमध्ये घडावी सो दॅट त्याचा फायदा आपल्याला होईल त्यासाठी आपल्या अन्ननलिकेच्या भोवताली किंवा अन्ननलिकेच्या आत काही स्पेसिफिक ग्लँड्स असतात ग्रंथी असतात जे आपल्याला पचण्यासाठी मदत करतात डायजेशनसाठी मदत करतात लक्षात ठीक आहे तर कुठल्या आहेत त्या पचनग्रंथी कोणत्या आहेत त्या डायजेस्टिव ग्लँड्स तर त्या पचनग्रंथी आहेत बघा एक आहे लाल ग्रंथी दुसरी आहे जठर ग्रंथी तिसरी आहे यकृत ग्रंथी चौथी आहे स्वादुपिंड ग्रंथी सो एकूण चार डायजेस्टिव ग्लँड्स आपल्याला पचनाच्या क्रियेमध्ये मदत करतात कुठल्या कुठल्या तर पहिली आहे सलायवरी ग्लँड तोंडामध्ये असते आपल्या त्यानंतर दुसरी जी आहे तिला म्हटलं तर स्टमक ग्लँड म्हणजे जठरामध्ये असणाऱ्या ग्रंथी त्यांना गॅस्ट्रिक ग्लँड पण म्हणतात त्यानंतर तिसरी आहे आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी तिला म्हटलं तर लिव्हर यकृत आणि सगळ्यात शेवटची मोस्ट इम्पॉर्टंट कारण तिच्याशिवाय डायजेशन कंप्लीटच होऊ शकत नाही तिला म्हटलं तर पॅन क्रिएटिक ग्लँड म्हणजे स्वादुपिंड ग्रंथी लक्षात घ्या ठीक आहे सो आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्या पचन संस्थेमध्ये आहेत काही ऑर्गन्स दॅट आर द पार्ट्स ऑफ एलिमेंटरी कॅनल ऑफ फूड पाइप अँड सम ग्लॅन्ड्स दॅट सिक्रेट्स ऑर प्रोड्युसेस एन्झाईम्स अँड हार्मोन्स दॅट आर यूजफुल इन डायजेशन प्रोसेस सो पचनाच्या क्रियेमध्ये त्यांची आपल्याला मदत होते ज्यांच्यामुळे पचन जे आहे ते आपलं सुलभ होतं फास्ट होतं लक्षात ठेवा ठीक आहे सो आता आपण काय करूयात हे सगळे जे ऑर्गन्स आहेत आणि ह्या सगळ्या ज्या ग्रंथी आहेत डायजेशनसाठी मदत करणाऱ्या या सगळ्या ऑर्गनचा आणि या सगळ्या ग्रंथींचा वन बाय वन सिस्टमॅटिक अभ्यास करूयात वन बाय वन सिस्टमॅटिक अभ्यास करूयात लक्षात घ्या ठीक आहे चला मग सुरुवात करूयात स्टार्टिंग विथ द फर्स्ट ऑर्गन ऑफ ऑर डायजेस्टिव सिस्टीम पहिल्यांदा डायजेस्टिव सिस्टीम बघून घेऊयात ही आपली डायजेस्टिव सिस्टीम आहे ही आपली पचनसंस्था आहे हे आपल्या पचनसंस्थेतले सगळे अवयव आहेत सुरुवात होते पासून म्हणजे तोंडापासून पहिला ऑर्गन जो आहे आपल्या डायजेस्टिव सिस्टीमचा तो आपला माऊथ आहे तोंड आहे त्यानंतर तोंडामध्ये असतात ह्या सलायवरी ग्लँड्स म्हणजे लाल ग्रंथी त्यानंतर हे आहे आपलं अन्नलिका इसऑफस असं म्हटलं त्याला त्यानंतर हे आहे स्टमक जठर अन्नलिकेचा सर्वात फुगीर जाड भाग त्यानंतर ही आहे आणखी एक ग्रंथी महत्वाची त्याचं नाव आहे लिवर त्यानंतर लिव्हरच्या खाली असतं गॉल ब्लॅडर गॉल ब्लॅडरला पित्ताशय म्हटलं जातं त्यानंतर बघा ह्या स्टमकच्या आणि आपल्या आतड्यांच्या मध्ये असतं पॅनक्रियाज पॅनक्रियाज खूप महत्वाची ग्रंथी आहे तिला स्वादुपिंड म्हटलं जातं त्यानंतर हे मध्ये जे दिसते गोल्डन कलरचं वेटोळ्या वेटोळ्या वे फॉर्ममध्ये हे ही जी रचना आहे याला म्हटलं तर स्मॉल इंटेस्टाईन आणि हे सराउंडिंगला जे आहे भोवताली जे आहे याला म्हटलं जातं लार्ज इंटेस्टाईन आणि मग बाकीचे पण काही अदर पार्ट्स आहेत ते आपण त्यांचा इंडिव्हिज्युअल अभ्यास करताना समजून घेऊयात ठीक आहे सो दिस इज अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे दिस इज द इमेज ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम दॅट शोज डिफरंट डिफरंट ऑर्गन्स along विथ द glands ठीक आहे सो so, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये कोणकोणत्या अवयव आहेत आणि त्यामध्ये कोणकोणत्या ग्रंथी आहेत ते जनरली ह्या डायग्राम वळून आपल्याला ओळखू येऊ शकतं किंवा समजू शकतं लक्षाला ठीक आहे चलो आवाजाला मी आता काहीच करू शकत नाही मित्रांनो कारण जे आहे सिस्टीम ती आहे ती दॅट इज रनिंग इकडे नो ऑप्शन टू इनक्रीज द वॉल्यूम नो रिमोट नथिंग 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 दिस ऑल डिजिटल थिंग सॉफ्टवेअर बेस्ड आहे सगळं कम्प्युटर आहे कॅमेरा आहे हा माईक आहे हे स्क्रीन आहे हे सी पी आहे सगळं आहे त्याला काही असं बटन बिटन नाही रे जे मला वाढवता येईल लक्षात ठेवा ठीक आहे त्यामुळे आवाजाचं ते काही टेक्निकल इश्यू असेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम असेल आय डोंट नो ठीक आहे आणि हे तर सगळं वर्किंगच आहे लक्षात ठेवा ठीक आहे चलो तर आता आपल्याला समजून घ्यायचे सगळे ऑर्गन्स आहेत ना ते कशाप्रकारे आपली डायजेशनची प्रोसेस जी आहे ती घडून आणतात कशा प्रकारे हे आपल्या डायजेशनला मदत करतात ते आपल्याला आता समजून घ्यायचं ठीक आहे चलो लक्ष द्या तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जे ऑर्गन्स आहेत आपल्या डायजेशनची सुरुवात होते तोंडापासून स्टार्टिंग फ्रॉम द माउथ हे आपलं तोंड आहे आ केलेलं ठीक आहे बरोबर आहे चलो क्लिअर आहे ना यस तर तोंडापासून जी पचनाची सुरुवात होते म्हणजे डायजेशन स्टार्ट फ्रॉम माउथ हे वाक्य लक्षात ठेवा प्रश्न पण विचारला आहे आपल्या पचनाची सुरुवात जी आहे ती युजली तोंडापासून होते कारण का तर तोंडापासून फूड इंजेस्ट होतं ना आपण तोंडाच्या सहाय्याने अन्न जे ते आपल्या शरीरात घेतो ना त्यामुळे मग तो आपल्या पचन संस्थेचा पहिला ऑर्गन आहे असं म्हटलं जातं लक्षात ठीक आहे मग तोंडामध्ये काय होतं नेमकं पचनाचं ते आता आपण समजून घेऊयात ठीक आहे व्हॉट हॅपन्स विथ द फूड इन अवर माउथ सो तोंडामध्ये मग आपण घास घेतला की आपल्या तोंडामध्ये असतात जबडे दोन वी आर हॅव्हिंग टू जॉज आपल्या दोन जबडेत लक्षात ठेवा कुठले दोन जबडे एक आहे आपला अप्पर जॉ आणि एक आहे आपला लोअर जॉ अप्पर जॉ आणि लोअर जॉ वरचा जबडा आणि खालचा जबडा वरच्या जबड्याला म्हटलं जातं मॅक्सिला खालच्या जबड्याला म्हटलं जातं मॅन्डिबल मॅक्सिला आणि मॅन्डिबल बोन्स हे नाव त्यांच्यातले आणि ह्या दोन्ही जबड्यांमध्ये आहे आपल्याला दात म्हणजेच टीथ लक्षात ठेवा दोन्ही जबड्यांमध्ये खालच्या जबड्यामध्ये जे दात आहेत तेच दात आपल्याला वरच्या जबड्यामध्ये आहे मीन्स वी आर हॅव्हिंग टू सेट ऑफ टीथ पेयर्स आपल्याकडे दातांचे दोन सेट आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याकडे दातांचे दोन सेट आहेत पेयर्स मध्ये ते पण जोड्यांमध्ये आहेत लक्षात ठेवा ठीक आहे कससाठी रे तर त्याचं कारण असं आहे की अन्न जे आहे आपण तोंडात घेतल्यानंतर ते मेकॅनिकली ब्रेक डाऊन करायचंय त्याला साऊंड बारीक करायचे लक्षात ठीक आहे सो दॅट इट विल बिकम इझियल इझियर टू स्वॅलो किंवा पुढच्या सिस्टमला त्याला डायजेस्ट करायला सोपं जाईल म्हणजे त्याला चावायचंय बारीक करायचं त्याला लक्ष आहे सो so, त्यासाठी दा, रचना बनली मग आपल्याला दातांची पण रचना आणि कार्य समजून घ्यायचं आहे रे जीभ टंग दॅट ऑल्सो प्लेज अँड एसेन्शियल रोल डायजेशन त्याचा पण रोल खूप महत्वाचा आहे टंगचं पण आणि सगळ्यात महत्वाचं कोरडं अन्न तर आपण काही गिळू शकत नाही बरोबर आहे एकदम ड्राईड फूड बिलकुल नाही मग आता कोरडं अन्न जर असेल घशामध्ये अडकून जाईल ते म्हणून त्याला ओलसर बनवायला सो दॅट ते गिळायला सोपं जाईल आपल्या या तोंडामध्येच ग्रंथी पण असतात लक्ष द्या सलायवरिक लँड्स पण असतात काही जिबेखाली असतात काही हानवटीमध्ये असतात इथे आहे ग्लँड्स लँड्स जिबेखाली पण आहे आणि आपल्या इथे कानाच्या खाली पण असतात लक्ष ठीक आहे सो आपल्याला आता तीन गोष्टींचा अभ्यास करायचा आहे एक दात जीभ आणि लाल ग्रंथी ठीक आहे वन बाय वन बघूयात लक्ष द्या हे आहेत आपले दात मित्रांनो आपल्याला दोन टाईपचे दात आहेत सुरुवातीला येतात आपल्याला प्रायमरी टीथ त्यांना आपण दुधाचे दात पण म्हणतो कच्चे दात पण म्हणतो यांची संख्या असते वीस आता यांचे प्रकार पडतात प्रकार इकडे खाली दिलेत बघा आणि ते कलर कॉम्बिनेशन पण आहे इन्सिसर्स म्हणजे पटाशीचे दात पहिला जो प्रकार आहे त्यांना पटाशीचे दात म्हटलं होतं कॅनाइन्स म्हणजे सुळे दात प्री मोलार्स म्हणजे उपदाडा आणि मोलार्स म्हणजे दाढा अक्षरट ठीक आहे तर मग आता दुधाचे जे दात असतात त्यांची संख्या वीस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आता कुणाची नेमकी किती संख्या आहे ते बघायचंय पटाशीचे तर ग्रीन कलर दिसत आहेत बघा इकडे चार आहे इकडे चार आहे कॅनाईन्स हा कलर दिसतोय बघा इकडे दोन आहेत आणि इकडे दोन आहेत म्हणजे टोटल चारच आहेत म्हणजे पटाशीचे किती झालेत आठ प्री मोलार्स उपदाढा इकडे दिसतच नाही येल्लो कलर कुठेच आणि मोलार आहेत ना ब्ल्यू कलरचे ते इकडे दोन आणि इकडे दोन म्हणजे टोटल चार दिसत आहेत लक्षात ठेव आपण यांचा शॉर्ट फॉर्म वापरूयात मग आता इन्सिसर्स किती आहे इन्सिसर्स आठ आहे त्यानंतर कॅनाइन्स किती आहे कॅनाइन्स चार आहे त्यानंतर प्री मोलार्स नाहीचे मोलार्स किती आहे मोलार्स पण आठ आहे म्हणजे टोटल झाली संख्या वीस लक्षात ठेवा आयसीएम हे त्यांचे शॉर्ट फॉर्म आहे दुधाचे दात वीस असतात हे दुधाचे दात दात येऊन पडून जातात आणि त्यांच्या जागेवर मग नवीन दात येतात नवीन जे दात येतात ते मात्र कायमस्वरूपी टिकतात त्यांना सेकंडरी म्हणजे त्यांना कायमचे दात म्हटलं जातं परमनंट टीथ म्हटलं जातं द्वितीय दात म्हटलं जातं यांची संख्या असते रे बत्तीस हे दात जे आहे ना हे बत्तीस असतात लक्षात म्हणजे मित्रांनो आपल्याला पहिले वीस नंतर बत्तीस मीन्स टोटल बावन्न दात येतात लक्षात ठीक आहे बावन्न दात टोटल मात्र यांचे पण प्रकार समजून घ्या ह्याच कलर कॉम्बिनेशन नुसार इन्सेसर्स किती आहे तर हे चार आणि ते चार म्हणजे आठ कॅनन्स किती आहे हे दोन आणि हे दोन म्हणजे चारच प्री मोलार्स आले बघा इकडे प्री मोलार्स येल्लो कलरचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्री मोलार्स आठ ॲड झाले इकडे आणि मोलार्स म्हणजे दाढा किती आहेत या तीन तीन सहा तीन तीन सहा म्हणजे बारा झाल्या यांची जर बेरीज केली तुम्ही उत्तर येणार बत्तीस सो बाय फरकेशन लक्षात ठेवा कुठले दात नेमके किती आहेत दातांची संख्या जी आहे आपली तर ती नेमकी कशी बनली आहे हे लक्षात ठेवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका लवकर पटकन आणि झाला की सांगा मला पटकन डन का डन 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 यस yes. ओके okay, डन चलो नेक्स्ट दातानंतर मग आपल्या पचन संस्थेचा दुसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे जीभ जी आपल्याला सेल्फी काढायला खूप उपयोगात येते बरोबर एक नाही आणि जास्तीची बडबड करताना खूप वळवळ करते ती बरोबर जीभ तर आपल्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी आपल्या पाच सेन्सरी ऑर्गन्स पैकी एक महत्वाचा सेन्सरी ऑर्गन म्हणजे आपलं जीभ जिभेचे स्नायू पण खूप मजबूत असतात बघा ना तुम्ही किती वेळा दाताखाली चावली जाते तुम्ही पण अनुभव असेल आणि जिभेचं दाताखाली चावलं जाणं म्हणजे खूप भयंकर वेदना असते खूप प्रचंड पेन असतो लक्षात ठेवा जीभ जर दाताखाली चावले गेली ना आपल्याला खूप प्रचंड वेदना होतात आपल्या लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे असह्य हो। म्हणजे तो त्रास ज्याला होतो त्यालाच माहिती आहे नेमकं काय आहे ती थी गंमत ठीक आहे तर मग अशा ह्या जिभेचं आपल्याला आता स्ट्रक्चर आणि त्याचा काय रोल आहे डायजेशनमध्ये तो समजून घ्यायचा ठीक आहे तर आपल्या जिभेवर असतात टेस्ट बर्ड्स टेस्ट बर्ड्स म्हणजे त्यांना म्हटलं जातं रुची कलिका ज्या आपल्याला अन्नाची चव समजण्यासाठी मदत करतात तर ह्या ज्या टेस्ट बर्ड्स असतात ना त्यांना जनरली म्हटलं जातं पॅपिली त्यांना जनरली म्हटलं जातं पॅपिली काय म्हणतात त्यांना पॅपिली ठीक आहे पॅपिली जे आहेत ना ते चार प्रकारचे ते नाव पाठ करतात पॅपिली जे आहे ते चार प्रकारचे आहेत पहिली आहे सरकम वैलेट पॅपिली आता ह्याच्यामुळे तुम्हाला नाव दिसत नसेल त्यामुळे मी इकडे सेपरेट लिहितो सरकम व्हॅलेट पॅपिली दुसरी आहे फॉलिएट पॅपिली तिसरी आहे फिलीफॉर्म पॅपिली पॅपिला आणि चौथी आहे फुंगी फॉर्म पॅपिली सरकम वैलेट फॉलिएट फिलिफॉर्म आणि फुंगी फॉर्म लक्षात ठेव सरकम वॅलेट त्यानंतर फॉलिएट त्यानंतर फिली फॉर्म आणि त्यानंतर फुंगी फॉर्म हे जनरली पॅपिलीचे प्रकार आहेत म्हणजे आपल्या दाता जिबेवर ज्या टेस्ट बर्ड्स असतात त्यांच्यासाठी लक्ष ठीक आहे अन्नाची चव ज्याच्यामुळे आपल्याला समजते त्यांना टेस्ट बर्ड्स म्हटलं जातं ठीक आहे बरं यांच्यामुळे आपल्याला अन्नाची जी चव समजते त्या चवींचे एकूण चार प्रकार आहेत कुठले कुठले तर एक आहे स्वीट टेस्ट गोड चव जी समोरच्या टोकावर असते दुसरी आहे सॉल्टी म्हणजे खारट चव ती साईडला असते दोन्ही बाजूला त्याच्या मागे नंतर सोर सोर म्हणजे आंबट आणि तुरट आणि शेवटची आहे बिटर जी पाठीमागे असते म्हणजे कडू चव सो जिभेच्या साहाय्याने आपल्याला अन्नाच्या चार प्रकारचे चवी समजतात अन्न गोड आहे का खारट आहे का आंबट आहे का की कडू आहे युजली कडू वस्तू जी ना ते आपल्याला गिळतानाच कडू लागते ज्यामध्ये गिळतो द्यावं कारण ते सगळ्यात मागे ना जिभेच्यात ते कडू चव ओळखणारे जे टेस्ट बर्ड्स आहेत ते आपल्या पाठीमागे आहे लक्षात ठेवा जिबेच्या मागच्या भागावर म्हणून कडू पदार्थ गोळी असेल इतर कुठली वस्तू जर कडू झाली असेल तर गिळताना आपल्याला जास्त कडू लागते सावताना युजली कडू लागत नाही त्याचं कारण या टेस्टबर्डचं ठीक आहे बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्याला जसं अन्न गोड आंबट खारट कडू लागतं तस तिखट पंत लागतं ना स्पायसी पंत लागतं ना पण मित्रांनो स्पाइस किंवा तिखट जे आहे ना हा काही चवीचा प्रकार नाही स्पाइस इज नॉट अ काइंड ऑफ टेस्ट मग स्पाइस जर टेस्ट नसेल तर मग लागतं कस काय तिखट बरोबर की स्पाइस जर टेस्ट नसेल चव नसेल तर लागतं कसं गोड लागतं आंबट लागतं तिखट पण लागतं कारण असं आहे तिखटामध्ये असतं कॅप्सिसिन नावाचं एक रसायन एक केमिकल आणि हे कॅप्सिसिन नावाचं जे रसायन आहे ह्या रसायनामुळे आपल्या जिभेची होते अंगार फक्त फरक एवढा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये या कॅप्सिसिनचं प्रमाण कमी जास्त असतं त्यामुळेच बघा मिरच्या कमी तिखट जास्त तिखट लक्षात ठेवा ठीक आहे लौंगी मिरची बरोबर की नाही खूप तिखट भयंकर तिखट मग का बरं लौंगी मिरची खूप तिखट त्याचा सिम्पल मिनिंग आहे काय त्याच्यामध्ये कॅप्सिसिनचं प्रमाण जास्त आहे ठीक आहे आणि ज्याच्यामध्ये कॅपसिनचं प्रमाण कमी असेल ते तिखट नसणार लक्षात ठेवा त्याचं तिखटाचं प्रमाण अत्यंत कमी असणार सो तिखट काही चवीचा प्रकार नाही आहे परंतु कॅप्सिसिन आपल्याला जनरली तिखट लागतं लक्षात ठेवा ठीक आहे कॅप्सिसिन मुळे आपल्याला तिखट लागतं ठीक आहे सो हे झालं जिभेची रचना आणि त्याचं कार्य बघितलं आपण जीभ हा एक खूप महत्वाचा ज्ञानेंद्रिय आहे आपल्या सेन्सरी ऑर्गन आहे अँड वन मोर थिंग अबाउट टंग मित्रांनो स्वच्छ गुलाबी रंगाची जीभ जी आहे ना स्वच्छ गुलाबी रंगाची जीभ ती आपल्या उत्तम आरोग्याचं निर्देशक मानलं जातं स्वच्छ गुलाबी रंगाची जीभ जी आहे ती आपल्या उत्तम आरोग्याचं निर्देशक मानलं जातं म्हणजे काय आपण हेल्दी आहोत की नाही हे जनरली अरे बापरे डायरेक्ट कट झाली खतरनाक एकदम आपण हेल्दी आहोत की नाही निरोगी आहोत की नाही हे जनरली आपल्या जीभेच्या रंगावरून कळतं स्वच्छ गुलाबी रंग असेल ओके आजारी पडलो आपण ताप बी पाला ऍसिडिटी बिसिडिटी झालं तर जनरली आपल्या जिभेचा रंग पिवळसरून जातो कळलं काही भयंकर असेल काही पॉइझनिंग बिझनिंग तर आणखी बदलतो लक्षात ठेवा सो डॉक्टर आपण आजारी पडल्यानंतर नेहमी आपल्याला काय म्हणतात जीभ दाखवा ठीक आहे चला इसका स्क्रीनशॉट लिहिलो जल्दी डन यस यसो नेक्स्ट त्यानंतर बघूयात आपण आता आपल्या लाल ग्रंथी सलिकँड लाल ग्रंथींचा अभ्यास करूया सलॅवरिग्लँडचा अभ्यास करूया ठीक आहे लाल ग्रंथी ज्या आहेत आपल्या ज्या आपल्या तोंडामध्ये तीन ठिकाणी असतात तोंडामध्ये तीन ठिकाणी असतात त्यामुळे त्यांचे तीन मुख्य प्रकार पडले आणि तशा बारीक बारीक लिंबूटिंबू बऱ्याच ठिकाणी असतात छोट्या छोट्या चोड़ बऱ्याच ठिकाणी असतात तर त्यानुसार त्यांचे उपप्रकार पण पडलेत ते हजारो संख्येमध्ये आहे लक्षात पण मुख्य प्रकार तीन आहेत ग्रंथींचे मग लोकेशन नुसार जे मुख्य प्रकार पडले त्यातला पहिला प्रकार आहे पॅरोटीड ग्लँड तिला म्हटलं जातं कर्णमूल ग्रंथी तिला एक डक्ट पण असते ह्या डक्टने ते वाहून येतं तोंडामध्ये लाळ त्यानंतर दुसरं आहे सबलिंग्युअल ग्लँड तिला मराठीमध्ये म्हटलं जात अधोजीवा ग्रंथी अधोजीवा म्हणजे खाली असलेली ग्रंथी तिसरा जो प्रकार आहे त्याला म्हटलं जातं सबमॅन्ड्युलर ग्लँड आणि तिची पण डक्ट आहे लक्षात ठेवा त्या ग्रंथीची पण हिची पण तर सबमॅंड्युब्युलर ग्लॅ ग्लँडला मराठीमध्ये काय म्हणतात तर तिला म्हटलं जातं हानू ग्रंथी हानू ग्रंथी कारण ही हानुवटीच्या खाली असते लक्षात ठीक आहे हानुवटीच्या खाली असते ग्रंथी म्हणून दिला अधो अनुग्रंथी असं म्हटलं तर अधो हानुग्रंथी असं म्हटलं तर ठीक आहे बर या सगळ्या ग्रंथी ज्या आहेत त्या काय करतात तर या सगळ्या ग्रंथींच काम आहे सलायवा सिक्रेट करणं लाळ तयार करणं यांचं काम आहे लक्षात कळले तर लाळ तयार केव्हा होते मग ना लाळ युज्युअली अपेक्षित असतं आपण जेवण करायला लागलो की मग तयार व्हायला पाहिजे युज्युअली असं अपेक्षित असतं कळलं परंतु मित्रांनो आपल्या ग्रंथी एवढ्या आप भयंकर सेन्सिटिव्ह आहेत इतक्या सेन्सिटिव्ह आहेत की नुसतं काय खायचं ते विचार केला मी आता विचार केला आता मला जामून खायचं आहे मला आता जिलेबी खायची आहे मला आता ढोकळा खायचा आहे मला आता भजे खायचे आहेत मला आता वडापाव खायचा आहे कळलंय बस झालं काम सुरू काम तमाम आपल्या सलावर इंग्लंडचं आपल्या आवडत्या पदार्थांचा अन्य पदार्थांचा नुसता विचार जरी केला तरी सलाव्हरी ग्लांड्स एवढ्या सेन्सिटिव्ह से की ते लगेच लाड स्रवायला सुरुवात करतात लक्षात ठेवा खूप भयंकर सेन्सिटिव्ह असतात त्या ठीक आहे तर त्यामुळे मग युजली बाकी ग्लँडसारखं त्यांचं नाही लक्ष ठेव यस आता आंब्याचा सीझनचा सुरू झाल्यावर तर मला आंबा खायचा आहे आंब्याचा रस खायचा आहे लगेच झालं सिक्रेशन सुरू लक्षात ठेवा ठीक आहे दुपारी खूप ऊन आहे मला आता ज्यूस प्यायचा लगेच सिक्रेशन सुरू लक्षात ठेवा ठीक आहे चला तर मग यस चिंच चिंचेचं जर नाव काढलं तर मग तर भयंकर चिंच तर भयंकर आपल्या सॅलवरिक्लँडसाठी सेन्सिटिव्ह लक्षात ठेवा आताही मी जर चिंचेचं तुम्हाला नाव काढलं तर तुम्हाला मला चिंच खायची गरवाळांचे लगेच सॅलवरिक्लँडचं फंक्शन सुरू लक्षात ठेवा ठीक आहे सो बहुत सेन्सिटिव्ह आहे लक्षात ठेवा ठीक आहे तर यांच्यामधून लाळ स्रवते कुणामधून किती पॅरोटिड मधून स्रवते पंचवीस टक्के सब मॅन्डिब्युलर मधून स्रवते एकाहत्तर टक्के म्हणजे सगळ्यात जास्त आणि सबलिंग्यमधून स्रवते फक्त तीन ते चार टक्के सो so, सगळ्यात जास्त सब सबमॅन्डिग्युलर म्हणजे आदुहाणू त्यानंतर दोन नंबरला पॅरोटीड म्हणजे कर्णमूल सगळ्यात कमी जिबेखाली असलेली जी ग्रंथी आहे ना ती लाल स्रवते सगळ्यात कमी लक्ष लक्षात अँड वन मोर थिंग वन मोर थिंग वन मोर थिंग दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा एक मुद्दा आणखी की ही लाळ जी आहे ना ती काहीशी पाण्यासारखी असते काहीशी चिकट पण असते आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो की चिकट स्वरूपाची लाळ सगळ्यात चिकट स्वरूपाची लाळ कुठली ग्रंथी सरवते तर सगळ्यात चिकट स्वरूपाची लाळ सबलिंग्युअल जिबेखाली जी ग्रंथी ना जिबेखाली म्हणजे आधो जिवा त्यातून सगळ्यात चिकट स्वरूपाची लाळ सरवते बाकी ठिकाणून सरवलेली लाळ जी ना ती एवढी चिकट नसते लक्षात ठीक आहे चला याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका डन चलो कधीच आणि कुणीच नाही शिकवलं ना तर मग चांगला प्रचार प्रसार करा ठीक आहे चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करत जा ठीक आहे तुम्ही सगळे आपले वॉरियर्स आहात लक्षात ठेवा तुम्हाला जी चांगली गोष्ट भेटते ती सगळ्यांना सांगत आला कळले ना तुमच्यातल्या बऱ्याच जणांचे त्याच कमेंट्स आहेत मी रोज वाचतो लक्षात ठेवा ठीक आहे यस चलो ओके okay. दुसरा महत्वाचा आता आपला माउथचा रोल संपलाय तोंडाचं काम संपलं आता पुढे जाऊयात तोंडानंतर अन्न इथून घशातून खाली जठर जाईल पण इधर घसेमे गडबड आहे घशामध्ये जंक्शन आहे काय जंक्शन आहे बघा पहिला आहे घसा किंवा ग्रसरी नंतर आहे ग्रासिका इसोफॅगस किंवा ओसोफॅगस आपण आता नीट बघा डायग्राम नीट बघा तोंडामध्ये आपण अन्न चावल्यानंतर घास चावला पण तो घास जो आहे तो आता हा घास आहे हा घास आता इथून आपल्या अन्न नलिकेत जाणं अपेक्षित आहे पण आता अडचण अशी आहे की इथे दोन नलिका आहे इधर भी एक नलिका आहे इधर भी एक नलिका आहे सो यहाँ पे आने के बाद घास हो जाता है ना अब किधर जाऊ मैं इकडे जाऊ का इकडे जाऊ बरोबर की नाही <coughs> म्हणजे नेमकं काय पुस्तकाला का <coughs> अजून आठ दिवस लागतील ला आठ दिवस प्रिंटिंग चालू आहे यूपीएससी ला असतात ना टॉपिक पण पन... शिकवत नाही काय मग आता पहिलं पहिला प्रेफरन्स कोणाला देणार ते ऑफकोर्स जे अगोदर आहे ते म्हणजे ते घास इकडे जाण्याचा प्रयत्न करणार इकडे अरे बापरे 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 इकडे नको जायला इकडे नको जायला बिलकुल तो घास इकडे नको जायला का बरं आहे अरे इकडे तर आपला ट्रकिया आहे ना ट्रकिया श्वास नलिका इकडे श्वास नलिका इकडे नको जायला तो इकडे गेला म्हणजे कार्यक्रमच संपला आपला डेंजर आहे बोट डेंजर लक्षात ठेवा आहे बोट डेंजर बोट डेंजर मग 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 तो इकडे जायला बाई इकडे इकडून इकडे झालं मग मित्रांनो या ठिकाणी असतो एक पडदा जो याला बंद करतो त्या पडद्याला म्हटलं तर एपिग्लॉटिस लक्षात ठेवा काय एपिग्लॉटिस त्याला आपण पडजीब असं म्हणतो त्याला आपण काय म्हणतो पडजीभ असं म्हणतो आपण त्याला पडजीब एपिग्लॉटिसला पडजीब असं म्हटलं तर पडजीब ठीक आहे पडजीब म्हणजे आपल्या घशामध्ये असणारा पडदा ज्याच्या साहाय्याने आपण अन्न जे आहे ते श्वास नलिकेत जाणार नाही हे एन्शुअर करतो पण काही वेळा काय होतं सांगा बरं काही वेळा काय होतं काही वेळा काही वेळा गडबड ही होऊन जाते कुछ टाइम गडबड ही जेवती बोध घाई राहते ना आपले बोध काम राहते आणि गप्पा पण मारत असं जेवताना एखादा कण तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जाऊ शकतो अरे जाणं सोडा तो कण इथपर्यंत जरी आला ना इथपर्यंत जरी तरी ते श्वास पडला असतं खाली आपला श्वास पडल ते असं वरच पाहत असतं आपण जेवत असताना ते असं पाहत असत टेन्शन मध्ये त्याला जर दिसलं एखादं कण इकडे पाहतोय तो, तो लगेच सुरू करतो काय पंपिंग म्हणजे हवा म्हणजे एअर ब्लो करतो वरती आपल्याला ठसका लागतो रे लक्षात ठेवा आपल्याला ठसका लागतो कळलं ना ठसका लागतो हा ठसका लागण्याचं कारण हे कोणी आठवण काढत नाही तुमची लक्षात ठेवा कोणी रिकामने तुमच्या आठवण काढायला लक्ष आलं का कोणीच रिकामने तुमच्या आठवण काढायला हां ठीक आहे चलो मग आता अन्न, अन्न हलू, 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 जे आहे ते प्रॉपर गेलं आपल्या मध्ये गेलं अन्नलिकेमध्ये हळूहळू हळू पुढे जाणं कळले इसोफॅगस जे आहे ना अन्नलिका एक लांब नलिका असते बघा ही जवळपास पंचवीस तीस सेंटीमीटर लांब असते ट्वेंटी फाय थर्टी मग तिकडे ते अन्न असं काही जणांचं असं हळूहळू हळूहळू काही जणांचं एकदम फास्ट जातं पळत पळत कळले आणि काही जणांचं एकदम एक्सप्रेस असतं डायरेक्ट गिळूनच घेतात ते एक्सप्रेस वे त्यामुळे प्रत्येकाला जेवणाला कमी जास्त वेळ लागतो ज्याला ज्याचा ते हो प्रोसेस स्लो असते ना त्याने जर फास्ट जेवण्याचा प्रयत्न केला ना त्याचा इकडे ट्रॅफिक जाम काही सुधारत नाही त्याला क्या गासच गिळत नाही पुढे ट्रॅफिक जाम स्लो प्रोसेस आहे कळलं खूप स्लो प्रोसेस आहे त्याची अस त्याचा अर्थ होतो लक्षात ठेवा ठीक आहे चलो ओके का गॉट डेट का बोल जल्दी इसका स्क्रीनशॉट लो ठीक आहे डन चलो आता फायनली आपण घास गेल्याच्या नंतर तो हळूहळू कुणाचा जोर जोरात कि जर जागे पोचताय स्टमक मे जाके पोचताय जठर मे जाके पोचताय हा पाणी पितांनी म्हणून बराच वेळ जर तुम्ही पाणी पिलं नसेल घसा खूप कोरडा पडला असेल अन्नलिका खूप कोरडी पडली असेल ते पाणी पण लवकर जात नाही ठीके त्यामुळे कंटिन्युअस पाणी पीत रहा आता उन्हाळ्यात खूप पितरा ठीक ठीके चलो मग अन्न जातं आपल्या जठऱ्यामध्ये इकडून आलं इधर ये है आपण जठर दिस इज कॉल्ड जठर स्टमक अमाशय आमाशय माशय नाही अमाशय ना? जठराला आमाशय म्हणतात स्टमक ठीक है मग आता ह्या जठरामध्ये अन्न आलं कि मग इकडे सुरू होते प्रोसेस घुसळींग मिकुसळ मिक्सिंग का बरं तर ते अन्न जे आहे ना पण जे ना सावलं आहे ना बारीक त्याला आता पूर्णपणे डिझॉल्व्ह करून टाकायचे विरघळून टाकायचे कळलं ना मऊ मऊ झालं पाहिजे एकदम नरम 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 घट्ट खीर तयार झालेलं आहे घट्ट खीर कळलंय मग जठर काय करतं मग आता ते आपल्याला समजून घ्यायचंय बट तत्पूर्वी आपण जठराची रचना समजून घेऊ जठर जे आहे त्याची जी वॉल आहे काद्याची ती चार स्तरांपासून बनलेली असते स्टमक वॉल इज कंपोज ऑफ फोर लेअर्स जटरच्या भित्ती चार स्तर असतात आतून जर बाहेर तुम्ही गेलात तर सगळ्यात आत आहे म्युकोसा त्यानंतर आहे म्युकोसा त्यानंतर मसल लेअर्स त्याला मस्क्युलॅरिस असं देखील म्हटलं जातं आणि सगळ्यात बाहेरची जी लेअर आहे तिला म्हटलं तर सिरोसा सिक्वेन्स आतून बाहेर किंवा आतून बाहेरून आत विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा जठराच्या उचकी आता आपल्याला श्वसन संस्थेमध्ये शिकायची श्वसन मध्ये उचकीचा संदर्भ रेस्पिरेटरी सिस्टीमशी तिकडे शिकवतो ठीक आहे ते सिक्वेन्स लक्षात ठेवा येऊ शकतो म्युकोसा सबम्युकोसा मस्क्युलरिस आणि सिरोसा किंवा मग बाहेरून आत सिरोसा मस्क्युलरिस सबम्युकोसा आणि म्युकोसा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा पटकन लवकर जल्दी से डन चलो जठरामध्ये जे फूड प्रोसेस होतं जठर अन्नावर जे प्रक्रिया करतं त्या प्रक्रियेसाठी जठरामध्ये पाच वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात आता आपल्याला त्या पाच पेशी आणि त्यांच्या प्रत्येकाचं काय कार्य आहे ते थोडक्यात समजून घ्यायचे ठीक आहे कुठल्या पाच पेशी रे पहिल्या पेशीचं नाव आहे गॉबलेट पेशी दुसऱ्या पेशींचं नाव आहे परायडल पेशी पेशींचं नाव आहे चीफ पेशी चीफ चीफ मुख्य चौथ्या पेशींचं नाव आहे डी पेशी म्हणजे डेल्टा पेशी पाचव्या पेशींचं नाव आहे जी पेशी म्हणजे गॅस्ट्रिन पेशी सो आपल्या जठरामध्ये पाच वेगळ्या प्रकारच्या पेशी असतात आणि ह्या पाच वेगळ्या पेशींचं वेगवेगळं कार्य असतं लक्षात ठेवा काय करतात ह्या गॉबलेट पेशी तयार करतात म्युकस म्युकस काय का करतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या जठरामध्ये एच सेल तयार होतं एच सेल खूप तीव्र असतं खूप कॉन्सन्ट्रेट असतं एच सेलमुळे आपल्या स्टमकच्या वॉल्सवर परिणाम होऊ शकतो जठराची भित्तिका डॅमेज होऊ शकते म्हणून जठराच्या भित्तिकेला जनरली प्रोटेक्ट करण्यासाठी तयार होत असतं म्युकस म्युकस युजली प्रोटेक्ट द स्टमक लाईनिंग ऑर इनर लेअर ऑफ स्टमक आतली लेअर प्रोटेक्ट करण्याचं काम आतली लेअर म्हणजे कुठली लेअर ले सिरोसा का म्युकोसा आतली लेअर म्हणजे कुठली लेअर सिरोसा का म्युकोसा सांगा पटकन ऑफकोर्स आतली लेअर म्हणजे म्युकोसा म्युकोसाला प्रोटेक्ट करण्याचं काम यायचं म्हणून तर त्याला म्युकस नाव पडलं किंवा त्या लेअरला नाव पडलं दोन्ही पैकी कुठले लक्षात ठेवा ठीक आहे म्युकोसा किंवा मग म्युकस ठीक आहे पॅराडल पेशी काय तयार करतात पॅराडल पेशी गॅस्ट्रिक एचसीएल एल का तयार होतो मी तुम्हाला सांगितलं घुसळण्याची क्रिया घुसळण्याची क्रिया मिक्सिंगची प्रोसेस ठीके त्यानंतर चीप पेशी चीप पेशी तयार करतात पेप्सिनोजियन त्यालाच म्हटलं जातं पेप्सिन जे आपल्याला प्रोटीन्स म्हणजे प्रथिने डायजेस्ट करायला प्रथिनांच्या पचनाची सुरुवात करायला मदत करत प्रोटीन डायजेशन सुरू करत आहे कोण पेप्सिन मग मागच्या वर्षीचा राज्यसेवेचा प्रश्न हा जठरात काय तयार होतं उत्तर होतं एथ सेल आणि पेप्सिन पेप्सिन नावाचं एन्झाईम आणि एच सेल नावाचं ऍसिड ठीक आहे एथ सेल जे तयार होतं त्याचं पर्पज काय एच सेल तयार होण्याचं एच सेल फूड लवकर डिझॉल्व्ह झालं पाहिजे सो दॅट त्याला पुढे प्रोसेसिंग करायला सोपं होईल आणि पेप्सिन का तर एच सेल पासून जठराचं संरक्षण झालं पाहिजे ठीक आहे चलो नेक्स्ट आणि पेप्सिन का तर प्रोटीन्स पचायला पाहिजे डी सेल्स आणि झी सेल्स जे आहेत ना ह्या कंट्रोलर आहेत कंट्रोलर म्हणजे काय स्टिम्युलेटर इनहिबिटर स्टिम्युलेटर इनहिबिटर स्टिम्युलेटर म्हणजे एक्साईट करणाऱ्या स्टिम्युलेट म्हणजे वाढवणाऱ्या स्टिम्युलेटर म्हणजे इनिबिटर म्हणजे कमी करणाऱ्या प्रतिबंधित करणाऱ्या लक्ष द्या ठीक आहे डी सेल्स काय करतात डी सेल्स तयार करतात सोमॅटोस्टॅटिन आणि सोमॅटो स्टॅटिन काय करतं माहिती का इनहिबिट करतं ऍसिड सिक्रेशन प्रतिबंध करतं कशावर प्रतिबंध करतं सेलवर आणि गॅस्ट्रीन काय करतात गॅस्ट्रीन गॅस्ट्रीन नावाचं हार्मोन तयार करतात ते स्टिम्युलेट करतं ऍसिड सिक्रेशन स्टिम्युलेट म्हणजे स्टार्ट करतं किंवा वाढ करतं कशामध्ये येत सेलच्या सिक्रेशनमध्ये ठीक आहे सो so ह्या पाच जटरतल्या पेशीत लक्षात ठेव यस पाच जटरातल्या पेशी आहेत आपल्या महत्वाच्या त्या पाच पेशंटचं नाव कार्य लक्षात ठेवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन ठीक आहे चलो यस ओके डन चलो आता बघूयात आपण आपल्या पचनसंस्थेचा पुढचा महत्वाचा भाग त्याला म्हटलं जात लहान आतडे स्मॉल इंडेस्टाईन लहान आतडे किंवा स्मॉल इंटेस्ट जरी याचं नाव स्मॉल इंटेस्ट आहे तर याची लांबी खूप असते स्मॉल इंटेस्ट आपली अन्न किती लांब आहे आपली अनलिका जवळपास तीस बत्तीस फूट लांब आहे तर त्या तीस बत्तीस फुटांपैकी ह्या लहान आतड्यांची लांबी जवळपास चोवीस पंचवीस फूट असते लहान आतडेच बरेच आहे त्यामध्ये मग लहान काय म्हणतात व्यास कमी असतो ना डायमीटर कमी असते डायमीटर लक्षात ठेवा ठीक आहे व्यास कमी असल्यामुळे यांना लहान आतडे ह्या नावाने ओळखलं जातं लक्षात ठेवा ठीक आहे व्यास कमी असल्यामुळे डायमीटर कमी असल्यामुळे लहान आतडे जे आहेत आपले तीन पार्टमध्ये डिवाईड झालेत कारण ते तीन पार्टमध्ये स्टेप बाय स्टेप डायजेशनची प्रोसेस घडते आणि कम्प्लीट होऊन जाते लक्षात ठेवा अन्न पचनाची सुरुवात तोंडापासून होते आणि संपते लहान आतड्यात डायजेशन बिगिन्स फ्रॉम माउथ अँड एंड इन स्मॉल एंटेस्टाईन ठीक आहे अन्नपचनाची सुरुवात तोंडापासून होते आणि शेवट लहान आतड्यात होतो लक्षात ठेवा लहान आतड्यामध्ये जे फायनल डायजेशन होतं ते वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होतं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतं म्हणून जनरली त्याचे तीन पार्ट्स पडलेत कुठले कुठले एकाला म्हणला तर डिओडेनम डिओडेनम म्हणजे आद्यांत्र एकाला म्हटलं तर जेजुनम म्हणजे त्याला म्हटलं तर मध्यांत्र आणि एकाला म्हणला तर इलियम इलियम म्हणजे शेषांत्र आद्यांत्र मध्यांत्र आणि शेषांत्र ठीक आहे असे तीन त्याचे महत्वाचे पार्ट्स आहेत कुणाचे स्मॉल इंटेस्टाईनचे आता यांच्यात काची लांबी कमी आहे काही लांबी जास्त आहे डिओडिनम जे आहे ते फक्त पंचवीस सेंटीमीटर असतं मध्यांतर जे आहे ते दोन पॉइंट पाच मीटर असतं तर पाँट 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 इलियम जे आहे ते तीन पॉइंट पाच मीटर असतं म्हणजे मित्रांनो सगळ्यात जास्त लांबी कोणाची तर शेषांत्रची इलियम सगळ्यात रॉंग असतं लक्षात ठेवा इलियम सगळ्यात लांब असतं इलियम सगळ्यात मोठं असतं लक्षात ठेवा आणि सगळ्यात छोटं कोण सगळ्यात छोटं असतं आद्यंतर डिओिनम सगळ्यात छोटं असतं आद्यांतर सगळ्यात छोटं असतं लक्षात ठेवा ठीक आहे कळ राहाय बोल जल्दी बोलो क्लियर चलो आता आणखी एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला डिस्कस करायचा इकडे कारण त्याचा प्रश्न पण येऊन गेलाय पुन्हा पण येऊ शकतो आता मला सांगा ह्या स्टमक मध्ये जेव्हा अन्न होतं तेव्हा याच्यामध्ये ऍसिड मिक्स झालं ना एचसीएल आणि ऍसिड हायली कॉन्सन्ट्रेटेड असत त्यामुळे ह्या एथ सीएलचा परिणाम स्टमक वर पण होऊ शकतो त्याच्या वॉल्सवर म्हणून स्टमक मध्ये म्यू तयार झालं होतं आता हे ऍसिड मिक्स झालेलं फूड स्टमक मधून येणारे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सगळ्यात पहिले कुठे येणारे डिओिनम मध्ये येणारे डिओडिनम म्हणजे येणार येणारे सगळ्यात पहिल्यांदा आद्यंतरामध्ये कळले मग डिओडिनमला पण तर ऍसिडचा इफेक्ट होऊ शकतो ना कळलंय का डिओडिनमला ला सुद्धा ऍसिडचा इफेक्ट होऊ शकतो डिओडिनमचे चे पण वॉल्स खराब होऊ शकतात म्हणून मित्रांनो जठरातून आलेलं आम्लयुक्त अन्न जे आहे त्याचा परिणाम डिओडिनमवर म्हणजे आद्यंतरावर होऊ नये म्हणून त्या आद्यांतरामध्ये ग्रंथी असतात ज्यांचं नाव आहे ब्रुनर्स ग्रंथी ज्यांचं नाव आहे ब्रुनर्स ग्रंथी आयोगाने प्रश्न विचारला याच्यावर काय ब्रुणज ग्रंथी कोठे आढळतात ब्रुणज ग्रंथी आढळतात सब म्युकोस ऑफ डिओडिनम लक्षात ठेवा पण हा प्रश्न काही रिपीट येणार नाही आता ठीक आहे हा प्रश्न काही रिपीट येणार नाही ब्रुणज ग्रंथी आढळतात सब म्युकोसा ऑफ डिओडिनम सब म्युकोसा ऑफ डिओिनम डिओडिनम म्हणजे आद्यंत्र ठीक आहे बरं आता काय येऊ शकतो प्रश्न आता प्रश्न हा येऊ शकतो यांचं काम काय ब्रुणस ग्रंथींचा रोल काय ब्रुन ब्रुनस ग्रंथी नेमका करतात काय तर ब्रुणस ग्रंथी आहे मित्रांनो त्या अल्कलाईन म्युकस तयार करतात रे अल्कलाईन म्युकस म्हणजे आमलारी धर्मी गुणधर्म असलेला म्युकस आमलारी धर्मी गुणधर्म असलेला म्युकस आमलारी बेसिक बेसिक म्हणजे काय त्या आमलारीचा परिणाम आमला सोबत झाल्यास उदासीन पदार्थ तयार होतो ना आणि म्युकस पण आहे ते म्युकस चिकट येते म्हणजे डिओडिनमला प्रोटेक्ट पण करेल आणि ऍसिडचा इफेक्ट पण कमी करेल ठीक आहे म्हणून जनरली ह्या ब्रुणस ग्रंथी आपल्या त्या आतड्यातल्या वरच्या भागात म्हणजे डीओडिनम मध्ये असतात आणि म्युकस तयार करतात जो की आमलारी असतो त्याचा फायदा आपल्याला होतो लक्षात ठेवा ठीक आहे चलो कळलं का सांगा पटकन ब्रुणस ग्रंथींचा रोल कळाला का ठीक आहे चलो ओके आता बघूयात आपण आणखी एक महत्वाचा भाग स्मॉल इंटेस्टाइन फायनल डायजेशन करतात ना रे लहान आतड्यामध्ये अन्न पचतं ना तर ह्या लहान आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ग्रंथी असते लक्षात ठेवा लहान आतड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची ग्रंथी असते तिला क्रिप्ट्स ऑफ लायवर कुण असं म्हटलं जात क्रिप्ट्स ऑफ लायबर कुन, हे आता नवीन आहे हे कुणालाच माहिती नाही हे कुणालाच माहित नाही ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट ही का ही इमेज का घेऊन टाका लवकर चला ले ले लो ले लो जल्दी से ले लो ठीक चलो, चलो। आहे तर हा तुम्हाला झालंय माहिती आता मी सांगितलं ना आपल्या लहान आता एक ग्रंथी असतेचं नाव आहे क्रिप्ट्स ऑफ लायबरकून या क्रिप्ट्स ऑफ लायबरकून मध्ये चार प्रकारचे पेशी असतात एक दोन तीन आणि चार काय नाव बघा पहिल्या पेशी आहेत एन्टेरोसाइड्स एंटेरोसाइट्स, एंटेरोसाइट्स म्हणजे इंटेस्टन सेल्स आतड्यातल्या पेशी या पचन आणि अवशोषण करायला मदत करतात फूड डायजेस्ट करायला आणि पचलेलं अन्न ॲब्झॉर्ब करायला ब्लडमध्ये लक्षात ठेवा ठीक आहे दुसरे आहे गॉबलेट पेशी गॉब्लेट पेशी म्युकस तयार करतात म्युकसचं काम काय तुम्हाला माहिती आहे लहान आतड्याच्या भित्तिकांचं प्रोटेक्शन करायचं कुणापासून त्या अन्नापासून किंवा ऍसिडपासून किंवा अदर केमिकल्सपासून तिसरं आहे पॅनेथ पेशी पॅनेथ पॅनेथ पेशी इम्युनिटी इम्युनिटी रोग रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे त्या अन्नामध्ये जर काही रोगकारक असतील ना त्यांच्यापासून आपल्या आतड्यांचं संरक्षण करायचं आतड्यातले काही जीवाणू जर रोगकारक झाले हानिकारक झाले तर त्यांना नष्ट करायचं इम्युनिटी वाढवायची आपली ठीक आहे आणि डायजेशनला मदत करायचं हम्म झिंक आणि लायसोझोम पण तयार करायला मदत करतात यस ट्युबर ग्रँड इंटेशनल ज्यूस सिक्रेट करतात हो या आपल्या आतड्यामध्ये काही ग्रंथी ऑदर पण असतात ट्युब्युलर ग्रँड ग्लँड नावाच्या पण ग्रंथी आहेत किंवा त्याच्या वॉल्समधून इंटेशनल ज्यूस म्हणजे आंतर रस पण तयार होतो तो आपल्याला पचनाला मदत करतो लक्षात ठेवा ठीक आहे चलो ओके okay. त्यानंतर एन्टेरोक्रोमॅफिक नावाचे पेशी असतात एन्टेरोक्रोमॅफिक किंवा त्यांना आर्जेंटेफिन सेल्स पण म्हणतात अर्जेंटिफिन सेल्स ह्या जनरली सिरोटॉनिक इफेक्ट मेंटेन करतात प्लस आपल्या आतड्यांची हालचाल आणि सिक्रेशन म्हणजे डाइजेस्टिव ज्यूस एम तयार करणं आतड्यांची मुवमेंट प्रॉपर झाली पाहिजे प्रसरणाची सो दॅट फूड पुढे 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 जात राहील पण आतडे जर स्टडी झाले बंद पडले संपलं आपलं ठीक आहे त्यामुळे आतड्यांची हालचाल पण मेंटेन राहिली पाहिजे ठीक आहे ते पण फार महत्वाचं आहे क्लियर का ओके का समजलं का हे पाच नाव लक्षात ठेवा स्क्रीनशॉट घेऊन टाका लवकर याच्यावर जर प्रश्न आला तुम्हाला हमकाच मार्क मिळणार लक्षात ठेवा ठीक आहे चलो चलो ओके डन चलो पुढचा महत्वाचा पार्ट आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचा खूप महत्वाचा तो म्हणजे लिव्हर आपल्याला पचनासाठी काही ग्रंथी पण मदत करतात मी तुम्हाला आता सुरुवातीला बोललो होतो पचनासाठी ज्या ग्रंथी मदत करतात त्यातली एक ग्रंथ दोन ग्रंथी आपण शिकलोय एक लाल ग्रंथी तोंडामध्ये असते जठर ग्रंथी स्टमक त्याचा पण रोल पाहिला पण तिसरी ग्रंथी खूप महत्वाची कारण हे आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्रंथी लक्षात ठेवा तिला म्हटलं जातं लिव्हर यकृत लिव्हर ग्लॅन ठीक आहे तर मग आता आपण याची रचना आणि कार्य समजून घेऊ हे लिव्हर आहे बघा हे यकृत आहे आपलं ठीक आहे कलेजी कलेजी कॉमन भाषेमध्ये नाव काय कलेजी लक्षात ठेवा ठीक आहे चलो आपलं जे लिव्हर आहे मित्रांनो ते पाच वेगळ्या प्रकारच्या पेशंटपासून बनलेलं बन असतं आयोगाने त्याच्यावर प्रश्न देखील विचारलेला एका पेशंटवर हो। ठीक आहे आपल्या लिव्हरमध्ये पाच वेगळ्या प्रकारच्या सेल्स असतात कुठल्या रे तर पहिला जो प्रकार आहे लिव्हर सेलचा त्यांना म्हटलं तर हिपॅटोसाइट्स ह्याच पेशी सगळ्यात जास्त असतात जवळपास ऐंशी टक्के हिपॅटोसाइट्स पेशी ऐंशी टक्के असतात जवळपास दुसरा प्रकार आहे ज्यांना कोलॅनजिओसाइड सेल्स म्हणतात हिपॅटोसेल्युअर किंवा कोलॅन्जिओसाइट्स इकडे लिहितो बघा कोलॅन्जिओसाइट्स किंवा सेलर ठीक आहे दुसरा प्रकार लक्षात ठेवा तिसरा आहे स्टेलेट पेशी हिपॅटिक स्टेलेट सेल्स पण म्हणतात त्यांना स्टेलेट चौथा आहे कुफर पेशी कुफर पेशी आणि <coughs> पाचवे <में> आहे सायनोसायडल एंडोथेलियल सेल्स सायनोसायडल एंडोथेलियल पेशी सायनोसायडल एंडोथेलियल पेशी सो so, लिवर मधल्या पाच पेशी पण पाठ करून टाका लवकर ठीक आहे चलो स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन चलो डन यस कुफर पेशर प्रश्न आला पण मी तुम्हाला आता पाचच्या पाच सांगितल्या आणि हो आणखी एक मत तुमचा हिपॅटोसाईट्स आहेत ना मित्रांनो हिपॅटोसाइड्स हिपॅटोसाइड्स आर रिजनरेटिव्ह सेल्स हा ह्या रिजनरेटिव्ह सेल्स आहेत म्हणजे काय आपण जर आपल्या लिव्हरचा एक छोटासा पार्ट जर कट करून कुणाला दिला तर आपण मारणार नाही आणि ते लिव्हर तसंच नाही राहणार पुन्हा डेव्हलप होणार आणि जो छोटा कट करून दुसऱ्या ना त्यांच्यामध्ये पुन्हा त्याच्यापासून नवीन लिव्हर तयार होणार लक्षात कारण लिव्हर इज द ओनली ऑर्गन इन अवर बॉडी विच इज रिजनरेटिव्ह आपल्या शरीरात लिव्हर हे एकमेव असं ऑर्गन आहे जे रिजनरेटिव्ह आहे लिव्हर नाही मला सांगा लिव्हर व्यतिरिक्त आपल्या शरीरात आणखी दोन ऑर्गन्स आहेत जे रिजनरेटिव्ह सांगा बरं पटकन लिव्हर व्यतिरिक्त आणखी दोन ऑर्गन्स आहेत जे रिजनरेटिव्ह आहेत एक आपले नखन एक आपले केस नख कापले तरी पुन्हा येतात केस कापले तरी पुन्हा येतात रिजनरेट होत राहतात पुन्हा पुन्हा तयार होत राहतात लक्षात म्हणजे त्यांची ग्रोथ कंटिन्युअसली होत राहते ठीक आहे चलो नेक्स्ट आपल्याला बघायचंय आता लिवरचा नेमका रोल काय लिव्हर करतं काय लिवरचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे लक्षात ठेवा याचं फंक्शन बाकीचे सगळे ठीक आहे आपल्या नंतर शिकायला भेटतील वन बाय वन लिव्हर मधून तयार होतं बाईल ज्यूस बाईल ज्यूस म्हणजे पित्तरस यावर सुद्धा दोन तीन वेळा प्रश्न येऊन गेलाय परंतु मित्रांनो ने तयार केले जे बाइल ज्यूस आहे ते बाइल ज्यूस कडे स्टोर करायला जागा नसते ठीक आहे त्याकडे ब्लड खूप आहे म्हणून लिव्हरच्या खाली एक छोटीशी रचना असते हे बघा दिसते तुम्हाला इथे ही ज्याला गॉल बॅडर म्हणतात गॉल बॅडर म्हणजे पित्ताशे म्हटला हे बघा इथे ज्यामध्ये यकृताने तयार केलेला जो बाईल ज्यूस आहे तो स्टोर होतो पित्तरस जो आहे तो तिकडे साठवला जातो या पित्तरसाचं काम काय याचा रोल काय नेमका त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो आता तर पित्तरस जो आहे तो असतो अल्कलाइन सगळ्यात महत्वाचा मुद्दा अल्कलाइन म्हणजे आमलारी म्हणजे बेसिक हा आपल्या लहान आतड्यात जाऊन अन्नात मिसळतो मग अन्न ऑलरेडी ऍसिडिक असतं ना हा त्याच्यात जाऊन मिसळला तर अन्न जे आहे ते ऍसिडिक कंडिशन पासून जनरली न्यूट्रल कंडिशनमध्ये पोचू शकतं नाही का ऍसिडिक पासून न्यूट्रल होऊ शकतं त्यामुळे याचा फायदा होतो आपल्याला म्हणजे आपल्याला पित्तरच पाहिजेच प्लस हा काय करतो आणखी हा अमोनियाचं रूपांतर युरियामध्ये करायला मदत करतो विषारी अमोनियाचं फॅटचं डायजेशन करतो प्लस अल्कोहोलला पण डिकम्पोज करतो अल्कोहोल इथिल अल्कोहोल लिकर दारू त्याला पण डिकंपोज करण्याचं काम याच आहे लक्षात ठेवा यस याचा पीएच साधारणपणे सेवन पॉईंट सेवन टू सेवन पॉईंट एट याच्या आसपास असतो क्लिअर चलो स्क्रीनशॉट घेऊन टाका पटकन याचा डन का बेडर काढलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही बघा हे बघा लिवरमध्ये जे पित्तरस तयार होतो तो पित्तरस गॉल बेल्डरमध्ये पण येतो आणि डायरेक्ट पण येतो त्यामुळे हे जर काढलं तरी काही प्रॉब्लेम नाही टेन्शन नाही त्यात खडे होतात ना कोलेस्ट्रॉलचे खडे होते त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे खडे म्हणून काढावं लागतं कोलेस्ट्रॉलचे खडे होतात म्हणून काढावं लागतं काढलं तरी नॉट टू वरी काहीच टेन्शन नाही लक्षात ठीक आहे चलो आता बघूयात आपण आणखी एक महत्वाची ग्रंथी जी आपल्या डायजेशनला मदत करते कम्प्लीट डायजेशनला जिचं नाव आहे पॅनक्रियाज जठराच्या खाली असते आणि आतड्याच्या वरती असते मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतात मित्रांनो ह्या पॅनक्रियाज मध्ये आयलेट्स नावाचा एक पार्ट असतो आयलेट्स त्यातून हार्मोन्स तयार होतात इन्सुलिन ग्लुकेगॉन सोमॅटोस्टॅटिन वगैरे दुसरा पार्ट असतो ऍसिनार पेशी लक्षात ठेवा नाव कुठला ऍसिनार पेशी ह्या पॅनक्रियाज मधल्या ज्या ॲसिनार पेशी असतात या ॲसिनार पेशी युजली तयार करतात वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स जे आपल्याला डायजेशन कम्प्लीट करायला मदत करतात कळले आपल्या स्वादुपिंडामध्ये ऍसिनार टाईपच्या सेल्स असतात ज्या एन्झाईम्स तयार करतात जे डायजेशन कम्प्लीट करायला आपल्याला मदत करत असतात लक्षात ठेवा कुठल्या पेशी ऍसिनार प्रकारच्या पेशी ऍसिनार टाइपच्या सेल्स लक्षात ठेवा ठीक आहे yes. प्रकारच्या पेशीमधून चार प्रकारचे हार्मोन्स तयार होतात चार प्रकारचे एन्झाईम्स तयार होतात त्यांना कॉमनली पॅनक्रिया ज्यूस म्हटलं जातं पॅनक्रिया ज्यूस म्हणजे स्वादुरस म्हटलं जात यातलं पहिलं आहे अमायलेज अमायलेजमुळे पिष्टमय पदार्थांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये म्हणजेच त्यांचं पूर्ण पचन व्हायला मदत होते अमायलेजमुळे पिष्टमे पदार्थांचं रूपांतर ग्लुकोजमध्ये म्हणजे त्याचं कंप्लीट डायजेशन होतं लक्षात ठेवा ठीक आहे दुसरं असतं लाइपेज पहिलं आमायलेज दुसरं लाइपेज लाइपेज मुळे मेद जे आहेत मेद फॅट्स किंवा लिपिड्स पण म्हणतात त्यांना यांचं पूर्ण पचन होऊन फॅटी ॲसिड्स म्हणजे मेदामले तयार होतात मेदाम्ले कंप्लीट डायजेस्ट होऊन सो so, फॅट्सचं डायजेशन करण्यासाठी लायपेज असतं तिसरा आहे प्रोटीएज त्याचं प्रकार आहे ट्रिप्सिन या ट्रिप्सिनमुळे प्रोटीनचं पचन होतं प्रथिनांचं त्यांचं रूपांतर स्मॉल पेप्टाइड्स किंवा डाय पेप्टाइड्समध्ये म्हणजेच आमायनो ॲसिड्समध्ये होतं प्रथिने अमीन आमलामध्ये कन्वर्ट झाले म्हणजे पूर्ण पचले लक्षात ठेवा ठीक आहे प्रथिने अमाइन मध्ये कन्व्हर्ट झाले म्हणजे पूर्णत पचले आहेत असा अर्थ होतो लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर आपल्या सिस्टीम मधला शेवटचा पार्ट आहे मित्रांनो लार्ज इंटेस्टाईन मोठ्या आतडे लहान आतड्यात अन्न पचलं आपल्याला पूर्ण की त्याचं रूपांतर पातळ द्रवामध्ये झालेलं असतं लिक्विडमध्ये झालं असतं था एकदम पातळ त्याला रक्त शोषून घेतं लहान आतड्यातून पचलेलं अन्न जो भाग रक्तात शोषून घेण्यास मदत करतो त्याला विलाय किंवा उद्वर्ध म्हणतात विलाय किंवा उद्वर्ध तिथून पचलेलं अन्न आपल्या रक्तामध्ये शोषलं जातं मग रक्त त्याला पेशीकडे घेऊन जातं मग त्याच्यापासून ऊर्जा निर्मिती वगैरे हा सगळा प्रकार घडणार ठीक आहे आणि मग न पचलेलं अन्न जे आहे जास्तीचं पाणी जे आहे जास्तीचे क्षार जे आहेत हे सगळे पदार्थ जनरली मग लहान आतड्यातून पाठवले जातात मोठ्या आतड्याकडे मग मोठ्या आतड्याचा रोल सुरू होतो पण मित्रांनो मोठ्या आतड्याचा रोल डायजेशनमध्ये काहीच नसतो पचनामध्ये काहीच नसतो कारण पचनाची क्रिया लहान आतड्यामध्येच संपलेली असते कारण मोठ्या आतड्यांना काहीच रोल नाही पचनासाठी काहीच करायचं नाही त्यांना लहान आतड्यामध्ये पचन पूर्ण पूर्णपणे संपलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे सो so, मोठ्या आतडे करतात काय नेमकं ते समजून घ्या आतडे काय करतात जे न पचलेलं अन्न लहान आतड्यामधून इथे येतं ते न पचलेलं अन्न एक्सेस वॉटर एक्सेस सॉल्ट ते सगळं इथून शरीराच्या बाहेर टाकतं लक्षात ठेवा आता याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो हानी येऊ शकत की मोठ्या आतडे काय करतात नेमके प्रश्न याच्या रचनेवर येऊ शकतो लक्षात ठेवा स्ट्रक्चरवर येऊ शकतो मोठ्या आतड्याच्या रचनेवर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतो मग काय रचना आहे मग पहिला प्रश्न बघा आता पहिला प्रश्न आहे की लहान आतड्यातून जे न पसलेलं अन्न जास्तीचं जा पाणी जास्तीचं क्षार जा हे मोठ्या आतड्यात येतं ते कुठल्या भागात येतं त्या भागाला सिकम म्हणतात रे सिकम सी कम सी कम तिथे येतं लक्षा ते लक्षात ठेवा आणि लहान आतडे ते जेव्हा रिलीज करतं तिकडे तिकडे झडप असते तिला इलिओसिकल झडप म्हणतात इलिओसिकल झडप ती झडप उघडली की हे सगळं मोठ्या हातड्यात सोडलं जातं आणि मग नंतर हे वरती जातं इथे मग आता हा जो सगळा पार्ट आहे हा सगळा जो पार्ट आहे हा याला म्हणला तर कोलॉन 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 म्हणत कोलॉन लक्षात ठेवा ठीक आहे कोलॉन यस वॉटर आणि एक्सेस वॉटर आणि सॉल्ट प्लस वेस्ट फूड एक्सेस वॉटर आणि सॉल्ट हे सगळं आणि वेस्ट फूड अनडायजेस्टेड फूड मग हे कोलॉन जे आहे ना हे कोलॉन काय करतं ते अनडायजेस्टेड फूड एक्सेस वॉटर आणि सॉल्ट बाहेर टाकतं याचे पार्ट लक्षात ठेवा पहिलं आहे असेंडिंग कोलॉन त्यानंतर आहे ट्रान्सवर्स कोलॉन त्यानंतर आहे डिसेंडिंग कोलॉन त्यानंतर आहे सिग्मॉइड कोलॉन म्हणजे कोलॉनचे किती भाग रे कोलॉनचे चार भाग लक्षात ठेवा कोलॉनचे चार पार्ट कुठले कुठले असेंडिंग ट्रान्सवर्स डिसेंडिंग आणि सिग्मॉइड मग सिग्मॉइड नंतर काय सिग्मॉइड नंतर रेक्टम आणि नंतर एनस मधून अनडायजेस्टेड फूड जे आहे एक्सेस वॉटर जे आहे सॉल्ट जे आहे ते आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जातं लक्ष ठीक म्हणजे एलिमिनेशन एक्सप्रेशन उत्सर्जन होतं लक्षात ठीक आहे बरं आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे स्मॉल इंटेस्टाईन ज्या ठिकाणी लार्ज इंटेस्टाईनला जोडलं जातं म्हणजे सिक्कमध्ये तिथे एक आणखी स्नायूमय नलिका असते त्याला म्हटलं तर अपेंडिक्स हे जर वाढलं तर हे लहान आतड्यांना त्रास देतं मग ऑपरेशन करून अपेंडिक्सला काढून टाकावं लागतं लक्षात ठेवा अपेंडिक्स काढलं तरी काहीच टेन्शन नाही काहीच इश्यू नाही लक्षात ठेवा अपेंडिक्स अनवॉन्टेड पार्ट आहे वेस्टिजल ऑर्गन आहे एक कानाचा हा भाग पण वेस्टिजल आहे ते माकड हाडायचं तिथला स्नायू पण वेस्टिजल आहे लक्षात ठेवा त्यांचा आपल्या शरीरामध्ये काहीच रोल नाही आहे त्यांना वेस्टिजल ऑर्गन म्हणतात अवशेषांग म्हणतात अपेंडिक्स पण अवशेषांग आहे आपल्या आधी मानवांना आपले जे पूर्वज होते त्यांना त्याचा उपयोग व्हायचा कारण त्यात सेल्लोस तयार व्हायचं मग त्यांना कच्चे अन्न कंद मुळे बिळं फळबिळं खायला कच्चे पचवायला मदत व्हायची त्याची ठीक आहे सो मित्रांनो आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका एकदा मग आपण पुढे जाऊयात डन का ओके चला तर इथे आपला पचन संस्था टॉपिक संपला आहे उद्याच्या सेशनला आपण बघणार आहोत श्वसन संस्था लेक्चर कसं वाटलं समजलं का कमेंट करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना सांगा ठीक आहे की हू इज अनिल कोलते ठीक आहे अनिल कोलते द सायन्स एज्युकेटर सायन्स फॅकल्टी कळले डब्ल्यू एम पी सी वाला जय हिंद चलो थैंक यू